बुलढाणा शहरामध्ये आंबेडकर नगर येथे अवैध हातभट्टी गावठी दारू गाळून विक्री केली जात आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. यावर कारवाई करत पोलिसांनी ऑपरेशन ऑल आउटनुसार एकूण 17 मोहर सडवाचे दारू भरलेले ड्रम नष्ट केले. बुलढाणा शहरात येथे अवैध दारू विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून DYSP सचिन कदम आणि बुलढाणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रल्हाद काटकर, API अहिरराव पवार व संपूर्ण कर्मचारी व सहकाऱ्यांनी पंचासहत जाऊन त्या ठिकाणी छापा मारला. यावेळी पोलिसांना अतिक्रमण जागेमध्ये एकूण 17 मोहा सडवाचे दारू भरलेले ड्रम आढळून आले. संपूर्ण ड्रमची तोडफोड करून ऑपरेशन ऑल आउट करण्यात आले. त्यामध्ये 1,70,000 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. तसेच इतर दोन ठिकाणी छापा टाकून 6 लोक प्लास्टिकच्या कॅनमध्ये अवैध दारू लोकांना विक्री करताना आढळून आले. त्या सर्व लोकांवर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑपरेशन ऑल आउटनुसार 7 केसेस दाखल करण्यात आल्या असून एकूण 1,94,000 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. काही लोक त्या ठिकाणी हातभट्टी गावठी दारूचे दारू गाळत आहेत अशा माहितीवरून आम्ही वरिष्ठांना माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे आपल्या सब डिव्हिजनचे SDPO माननीय सचिन कदम साहेब, आम्ही स्वतः, आमच्या पोलीस स्टेशनचे API अहिरराव साहेब, PSI पवार साहेब व DB स्क्वॉडचे संपूर्ण कर्मचारी व सरकारी पंच सह जाऊन त्या ठिकाणी छापा मारला. त्या छापामार कारवाईमध्ये आम्हाला अतिक्रमण जागेमध्ये एकूण 17 ड्रम दारू, ज्यामध्ये मोहा सर्वा भरलेला व काही हातभट्टी रनिंग चालू अशा ठिकाणी आढळून आले. परंतु मोक्यावर आम्हाला त्या ठिकाणी एकही आरोपी मिळून आलेला नाही. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी ती संपूर्ण मोहा सर्वा 17 ड्रम आणि त्या भट्ट्या सर्व तोडफोड करून ऑपरेशन ऑल आउट त्या ठिकाणी राबवलं आणि त्यामध्ये आम्ही 1,70,000 मोहा सर्वा मोक्यावर नाश केला. तसेच ते 17 ड्रमसुद्धा त्या ठिकाणी फोडून टाकले. त्यानंतर आम्ही कैकाडीपुरामध्ये छापा मारला असता वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला एकूण 6 लोक जे प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये 4-4 लिटरची दारू अंदाजे भरून लोकांना विक्री करताना आढळून आले. ते सर्व 6 लोक आम्ही पोलीस स्टेशनला आणले आणि त्यांच्यावर दारूबंदी कायद्याप्रमाणे कारवाई केलेली आहे. तसेच त्या ठिकाणी आम्हाला आणखी एक माहिती मिळाली, वसंता जाधव या व्यक्तीच्या घरी तो स्वतः देशी दारू विक्री करत आहे अशी माहिती मिळाली. त्यावरून आम्ही त्या ठिकाणी छापा मारला असता आम्ही छापा मारत असताना पोलिसांना पाहून वसंता जाधव हा पळून गेला आणि त्याच्या घरामध्ये आम्हाला पाठीमागच्या साईडला मोकळ्या जागेमध्ये एकूण 180 ml देशी दारूच्या शिशा, ज्याची किंमत 1260 रुपये, ते मिळून आले. आम्ही वसंता जाधव यांच्यावर सुद्धा दारूबंदी कायद्याप्रमाणे केस केलेली आहे. अशा एकूण आज 7 केसेस केलेल्या आहेत. तसेच ऑपरेशन ऑल आउट करून आम्ही आज टोटल 1,94,360 रुपयाचा मुद्देमाल मोहा सर्व गावठी हातभट्टीची दारू असे सर्व नाश केलेली आहे. एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्यावर आणखी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्याची तजवीज सुद्धा करण्यात आलेली आहे. आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.